नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 1 बघितलेला आहे. आपण बिझनेस कम्युनिकेशन 1 SOBCOM सेमेस्टर 3 या विषयाची आपण प्रॅक्टिकल्स बघतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 2 बद्दल थोडीशी माहिती देणार आहे. ऑलरेडी आपण प्रॅक्टिकल नंबर 1 बघितलेला आहे, ज्याचं टायटल होतं मीन्स ऑफ नॉनव्हर्बल कम्युनिकेशन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 2 संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात. आणि माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकल नंबर 2 बद्दलचं जे काही शंका असतील किंवा नेमकं प्रॅक्टिकल 2 मध्ये नेमकं काय करायचं आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. तर प्रॅक्टिकल नंबर 2 आहे SOBCOM बिझनेस कम्युनिकेशन पेपर 1 हे प्रॅक्टिकल आहे. याचं जे टायटल आहे ते आहे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. या प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये तुम्हाला कम्युनिकेशनच्या टाईप्सबद्दल माहिती लिहायची आहे, म्हणूनच टायटल याचं आहे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. प्रत्येक प्रॅक्टिकलला ऑब्जेक्टिव्ज असतात, त्याच्यामुळे यासुद्धा प्रॅक्टिकलला ऑब्जेक्टिव्ज आहेत. 2 ऑब्जेक्टिव्ज आपण इथं घेतलेले आहेत. पहिलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते टू अंडरस्टँड द टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन जे काही प्रकार आहेत ते आपण अगोदर समजून घेणार आहोत. आणि दुसरा मुद्दा आहे तो आहे टू अंडरस्टँड द ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ कम्युनिकेशन. तर या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे या प्रॅक्टिकलमधला तो म्हणजे मोड ऑफ द प्रॅक्टिकल. हे सुद्धा प्रॅक्टिकल तुम्हाला लायब्ररी असाइनमेंट किंवा लायब्ररीमध्ये किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. नेम ऑफ द गाईड हे सेम राहतील, कारण मी एकटा तुम्हाला हा विषय शिकवतो आहे. तर मग नेम ऑफ द गाईड तुमचं डॉक्टर गणनाथन पवारच असतील. डेट ऑफ द प्रॅक्टिकल, डेट ऑफ द प्रॅक्टिकल आहे 13 सप्टेंबर 2021 ही आहे प्रॅक्टिकलची डेट. मित्रांनो, मी मागं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रॅक्टिकल नंबर 2 या हेडिंगपासून ते साधारणपणे डेटपर्यंत हे तुमचा पहिला पेज असेल किंवा तुमचं हे पहिलं पेज असेल. तुमच्या प्रॅक्टिकलचं लिखाण म्हणजे ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे, ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही बदल तुम्हाला करायचा नाही. मात्र तिथं मी लिहिले पॉईंट्स टू बी कवर्ड, त्या पॉईंट्सपासून तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल्सचं लिखाण सुरू करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे किंवा काय लिहायचं आहे ते आपण समजून घेऊयात. त्यासाठीच मी लिहिले पॉईंट्स टू बी कवर्ड, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या पॉईंट्सचा समावेश तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये करायचा आहे ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन ऑफ कम्युनिकेशन लिहा, त्यानंतर मेथड्स ऑफ कम्युनिकेशन, ज्या काय मेथड्स आहेत, 2 मेथड्स आहेत एक्स्टर्नल आणि इंटरनल. त्यानंतर चॅनल्स आहेत, चॅनल्समध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन. त्या 2 चॅनलचासुद्धा इथं आवर्जून उल्लेख करा. त्यानंतर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टाईप्स आपण कम्युनिकेशनचं करू शकतो, त्याचा उल्लेख मात्र तुम्ही इथं आवर्जून करा. जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स व्यवस्थित लिहा. त्यानंतर वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन हे मुख्यतः 2 प्रकारचे आपण कम्युनिकेशनचे टाईप्स बघितलेले आहेत. तर नॉन वर्बल कम्युनिकेशनवरती आपण पहिल्या प्रॅक्टिकल घेतलेला आहे. राहिला प्रश्न वर्बल कम्युनिकेशनचा, तर वर्बल कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला माहिती लिहित असताना वर्बल कम्युनिकेशनची व्याख्या लिहा, वर्बल कम्युनिकेशनची डेफिनेशन लिहा, मीनिंग लिहा, इंट्रोडक्शन लिहा. त्यानंतर वर्बल कम्युनिकेशनचे जे काही टाईप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो आहे ओरल कम्युनिकेशन इन रिटन कम्युनिकेशन, या दोन्ही टाईप्सचे तुम्ही ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस न चुकता लिहा. तर या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला फोकस जो आहे तुमचा तो कसा असणार आहे, मेथड्स ऑफ कम्युनिकेशन, चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. अँड टाईप्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये 2 प्रकार आहेत, त्यापैकी पहिला आहे वर्बल अँड दुसरा आहे नॉन वर्बल. नॉन वर्बलचा पार्ट आपण पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेला आहेच. दुसरा मुद्दा तुम्हाला इथं आवर्जून घ्यायचा आहे, म्हणजे वर्बलमध्ये 2 प्रकार येतात, अजून सब टाईप्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये तो आहे पहिला ओरल कम्युनिकेशन आणि दुसरा आहे रिटन कम्युनिकेशन. तर या ओरल कम्युनिकेशनचे आणि रिटन कम्युनिकेशनचे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस न चुकता लिहायचे आहेत. हे सर्व लिहून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला कन्क्लुजन हे थोडक्या भाषेत लिहायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल प्रॉपर सबमिट करायचं आहे. तुमचं जे हे जे प्रॅक्टिकल होईल, प्रॅक्टिकल नंबर 2, साधारणपणे 4 ते 5 पेजेसचं हे प्रॅक्टिकल होईल. आणि हे 4 ते 5 पानं तुम्हाला व्यवस्थित, तुम्ही जर तुम्ही टाईप करणार असेल तर टाईप करा, किंवा हँड रिटन करणार असेल तर हँड रिटन करा, आणि व्यवस्थित ते PDF करून माझ्या मेल आय डीवरती सबमिट करा. याची लास्ट डेट आहे सबमिशनची 13 सप्टेंबर 2021. त्यानंतर तुम्ही जो तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे सोयीस्कर आहे त्या पद्धतीने तुम्ही सबमिट करू शकता. तुम्ही कम्प्युटराइज करून मला सबमिट करू शकता PDF करून, अन्यथा तुमच्याकडे कम्प्युटर नसतील तर तुमच्याकडे जे काही पेजेस उपलब्ध आहेत जुन्या नोटबुकचे किंवा चांगले पेजेस असतील तरी चालतील, त्याच्यावरती लिहून त्याचा
PDF करून माझ्या मेल आय डीवरती सेंड करा. मेल आय डी मी खाली दिलेला आहे. मेल आय डी आहे janardankp@gmail.com. याच्यावरती साधारणपणे 13 नोव्हेंबरला साधारणपणे 5 वाजाच्या आत तुम्हाला हे प्रॅक्टिकल्स जमा करायची आहेत. मला वाटतं इथं तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 2 सुद्धा समजलेला असेल. त्या पद्धतीने तुम्ही हे प्रॅक्टिकल लिहा आणि तात्काळ जमा करा. जे लोक उशिरा जमा करतील त्यांना मार्क्स मिळणार नाहीत याची काळजी घ्यावी. मला वाटतं हे प्रॅक्टिकल तुम्हाला समजले. धन्यवाद. भेटूयात पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये.